नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही जी क्लासेसवरती तर पहा मित्रांनो जिल्हा परिषद भरतीमधील बघा कंत्राटी ग्रामसेवक या पदांसाठीचा बघा निकाल येथे लागलेला आहे आणि आता हळूहळू प्रत्येक जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती जे आहे निकाल लागल्यानंतरची जी, जी प्रोसेस असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या संदर्भात बघा जे काही जाहीर प्रकटनं आहेत त्या संदर्भात बघा ते करण्यात येत आहे व त्याबाबतचे जे नोटिफिकेशन आहे पी डी एफ स्वरूपात बघा इथे अवेलेबल झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भात सविस्तरपणे बघा इथे माहिती घेणार आहोत तर पाहा वेळ वयाना घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ तर पहा मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की जाहीर प्रकटन बघा जे रायगड जिल्हा तर्फे बघा ते करण्यात आलेलं आहे तर त्यामध्ये नेमकं बघा यांनी काय म्हटलेलं आहे तर जिल्हा परिषद सरळसेवा पदवरती दोन हजार तेवीस अन्वये जिल्हा परिषद रायगड अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गातील घोषित केलेल्या रिक्त पदांकरिता घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षे अंती गुणवत्ता यादी व गुणवत्ता यादीनुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन तात्पुरती निवड यादी रायगड जिल्हा परिषदेच्या झेड पी रायगड डॉट इन या जे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच बघा प्रसिद्ध करण्यात आलेल्या जिल्हा परिषद रायगड अंतर्गत ग्रामसेवक कंत्राटी या संवर्गातील घोषित रिक्त पदे भरण्याकरिता जे आहे तात्पुरती निवड यादीतील उमेदवारांचं मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणीकरिता जे दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस ते चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता पंचायत समिती सभागृह हो, पंचायत समिती अलिबाग जिल्हा पोस्ट ऑफिसजवळ तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथे आयोजन करण्यात आलेले आहे तर पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण रायगड जिल्हा परिषदेअंतर्गत जे आहे हे जाहीर प्रकरण येथे बघत आहोत तसेच बघा सेम जे जाहीर प्रकटन आहे ते आपापल्या जिल्हा परिषदेमध्ये बघा इथे जे आहे आता काही जिल्हा परिषदेअंतर्गत जे अपडेट आलेले आहे व काही जिल्हा परिषदेची बघा याची इथे बाकी आहे तर तुम्ही जे आहे जिल्हा परिषदेची वेबसाईट तिथे चेक करत राहा त्यावरती जे आहे तुम्हाला ते अशा प्रकारचे जे अपडेट आहे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तुमच्या जिल्हा परिषदेअंतर्गत तुम्हाला तिथे मिळून जाणार तर बघा नेमकं पुढे काय म्हटलेलं आहे तर जिल्हा परिषद रायगड अंतर्गत गट क मधील सेवेतील पदे भरण्यासाठीची जाहिरात क्रमांक मधील बघा परिच्छेद येथे परिच्छेद नऊ पॉईंट सोळा येथे नमूद केलेले प्रमाणे कागदपत्र पडताळणी करीताची आहे ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड निवडणूक आयोगाचे ओळखपत्र त्यानंतर बघा इथे पॅन कार्ड वाहन परवाना फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे जे आहे या प्रकार यापैकी कोणतेही एक जे आहे ओळखपत्र व त्याची एक स्वसाक्षांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे व परिचित एकोणावीस येथे नमूद केलेल्याप्रमाणे जे आहे मूळ शैक्षणिक कागदपत्र व इति इतर आवश्यक सर्व मूळ दस्तऐवज यांच्या स्व दोन स्वसाक्षांकित प्रति व दोन रंगीत पासपोर्ट साईज फोटोसह दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस ते चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता पंचायत समिती सभागृह पंचायत समिती अलिबाग जिल्हा पोस्ट ऑफिसजवळ तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथे न चुकता उपस्थित राहावे व तात्पुरत्या निवड यादीमध्ये प्रवेश असणाऱ्या व कागदपत्र पडताळणीकरिता जय पाचारणे करण्यात आलेल्या उमेदवारांच्या अंतिम निवडीचा कोणताही दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी तसेच उक्त दिनांक तेरा आठ चोवीस ते चौदा आठ चोवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता कागदपत्र दस्तावेज पडताळणीकरिता गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची नोंद घ्यावी व कागदपत्रे पडताळणीच उमेदवारा स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल आणि त्यासोबत बघा कागदपत्र पडताळणी अंती निवड यादी मान्य जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समितीने समितीच्या मान्यतेनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जे आहे प्रसिद्ध करण्यात येईल तर अशा प्रकारे जे महत्त्वाचे अपडेट आहे जिल्हा परिषदे अंतर्गत बघा मित्रांनो इथे देण्यात आलेली आहे किंवा ज्यांची याची बाकी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात त्यांची अपडेट बघा इथे येणार आहे तर पहा मित्रांनो व्हिडिओ थांबूया ते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच अशीच एक अपडेट घेऊन धन्यवाद